नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। चेंबूर में चल रहे फेस्टिवल में लगभग पूरी मुंबई कूद पड़ी है। पिछले 7 वर्षों से चल रहे इस फेस्टिवल को अब महोत्सव के रूप में लोग मनाने लगे हैं। यहाँ एक फेस्टिवल में स्थानीय स्कूलों के छात्रों व छात्राओं द्वारा अलग अलग झांकियाँ निकाली गई। इस मौके पर चेंबूर के लोगों ने डॉग प्रदर्शन किया। चेंबूर के अनोखे फेस्टिवल में शिवसेना के सांसद विधायकों के अलावा विभिन्न दलों के नेता आने लगे हैं। 5 दिनों तक चलने वाले इस फेस्टिवल में हर दिन नई थीम पर झांकियाँ निकाली जाती है। चेंबूर फेस्टिवल उत्सव में अब देश विदेश से भी लोग आने लगे हैं। तो आइए देखते हैं हमारे संवाददाता की खास। महोत्सव में ऐसा है कि ये जो क्षेत्र है, ये हमारा 7वां साल है चेंबूर फेस्टिवल का, और इतने प्यारी तरीके से ये चेंबूर में बनता है। जैसे प्रकाश भाव ने कहा, हर कम्युनिटी, हर लोग, हर धर्म, इससे यूथ को बहुत इंस्पिरेशन मिलता है। और हमको ये साल तो बहुत अच्छा किया, आने वाले साल में हम और अच्छा करेंगे। बॉम्बे के अंदर चेंबूर फेस्टिवल में तो सब जगह फेस्टिवल होते हैं। हमको ये बार कहा है, मैं सुनता था कोई इंडी लोकल कहा है, तो हमने देखी है ये सर। अगले साल से चेंबूर फेस्टिवल मतलब बॉम्बे में नंबर वन फेस्टिवल। चेंबूर फेस्टिवल है ये आपलं या वर्षीचं 7वं वर्ष आहे, आणि हा जो जे मिरवणूक आहे, ही फेस्टिवल म्हणजे कल्चरल परेड म्हणतात, आणि या वर्षीची थीम आहे आपली इनक्रेडिबल इंडिया, म्हणजे अतुल्य भारत, अतुल्य भारत। तर यासाठी सगळ्या म्हणजे या दिवसाची वाट बघतात सगळेजणं चेंबूरकर, की कधी फेस्टिवल चालू होतो। वर्षाचा हा एकदा 4 दिवसाचा फेस्टिवल आहे, आणि ही जी कल्चरल परेड आहे, हे म्हणजे कधी आम्ही या म्हणजे सहभागी होऊ सगळे, म्हणजे विविध धर्माचे, मुस्लिमपासनं सगळे, म्हणजे असं नाही की बाबा गुजराती म्हणा, मारवाडी म्हणा, महाराष्ट्र, वेगवेगळे त्यांची त्यांची संस्कृती, त्यांच्या त्यांचा वेशभूषा घालून ही आनंदाने नाचत गाचत या इकडनं जवळजवळ 150 ते 200 मीटर चालतात आणि एन्जॉय करतात। विशेषता अजून या व्यतिरिक्त काय आहे? विशेषता म्हणजे या इथे जे स्टॉल लागतात, लाईटिंग राईटिंग होते, हे तुम्ही बघतात जे फुगे वर लटकत आहेत, या इथे खरं म्हणजे हा कलर हिरवा, पांढरा आणि ऑरेंज, हा थोडासा लाईट आहे, पण तिथे कापड म्हणजे ऑरेंज आणि हे कापड लावलं होतं आपण, पण काही फायर बिअर म्हणून ते आम्ही ते काढले, त्याचं प्रिकॉशन घेतलं। आणि ही जी लाईटिंग नेहमी वेगवेगळ्या थीमप्रमाणे ही लाईटिंग असते। काय मुख्य उद्देश आहे चेंबूर महोत्सवाचा? चेंबूर महोत्सवाचा उद्देश म्हणजे एकच आहे की बाबा सगळ्यांनी एकत्र यावं, म्हणून या इथे नॉन पॉलिटिक्स आपण विशेष करून बॅनर लागत नाही किंवा काही लागत नाही, हे ओनली आहे चेंबूरच्या जनतेसाठी आहे, चेंबूरच्या माणसांसाठी आहे, आणि त्यांनी यावं आणि सेलिब्रेट करावं। त्याचं थीम आहे क्रिएट आणि काय म्हणत त्याला, सेलिब्रेट। तर हे आमचे क्रिएट आणि सेलिब्रेट, कनेक्ट, क्रिएट आणि सेलिब्रेट, हा ही जे आमचं जे ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांना घेऊन चालतो आहे। हा त्याचा उद्देश आहे, सगळ्यांना घेऊन चालवं। नाही, ह्याच्यासाठी एक स्टेज समोर ठेवला आहे, म्हणजे आपल्या मध्यभागी स्टेज आहे, तिथे वेगवेगळे त्यांचे कलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण ते करतो। आणि त्याच्यानंतर चेंबूर गॉट टॅलेंट ही उद्याचा जो आमचा कार्यक्रम आहे, स्टेज कार्यक्रम, इथे चांगली चांगली म्हणजे नृत्य म्हणा, सगळे म्हणजे त्यांचे कलाकार एवढे म्हणजे त्यांच्या मना आतलं गुण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश आहे, आणि त्याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम तो आहे। फिल्म, क्राईम, राजनीती और धर्म से जुडी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़।